नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज एक ब्लॉग करत आहे आणि आम्ही कुठेतरी जाताना प्रवासामध्ये चाललं तर मला ब्लॉग करावासा वाटतो. तर आज आम्ही निघालो आहोत गावी आणि आमच्याबरोबर कोण कोण आहे ते, कारण प्रत्येक वेळी जाताना कोणी ना कोणी आमच्याबरोबर असतंच आणि हे तुमच्याबरोबर हे सगळा ब्लॉग शेअर करायचा आहे. आता त्यांची मी ओळख करून देते. हे आहेत आमचे दाजी, कारण यांचा वाढदिवसाचा आपण ब्लॉग पाहिलेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तर हे ओळखतातच बरोबर. आणि या आहेत ननंदबाई आमच्या, मंगलताई, यांचाही बर्थडेचा ब्लॉग आपण पाहिलेलाच आहे सगळ्यांनी, आणि यांची पण ओळख करून द्यायची काही वेगळी असं मला वाटत नाही. आणि आता प्रवासामध्ये आमच्या काय काय गप्पा गोष्टी, काय काय जुन्या आठवणी पण यांच्या ताज्या होतात, तर ते आपण बघूयात. आणि इथे सगळं सामान आमचं आहे, इथे लगेज. हे बघ, दादी आता जरा थोडा वेळ बसलेले आहेत, पिकनिक सुरू झालेली आहे. चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, शिंगे गाई वरून गायची शिंगे, दशी महादेवाची लिंगे ग गोकुळचे नारी, दशी महादेवाची लिंगे ग गोकुळचे नारी, गाई वरून गायचे डोळे ग गाई वरून गायचे डोळे ग, दशे लोणीचे गोळे ग. आम्ही आता चाकण क्रॉस केलेलं आहे आणि इथे आता आम्ही जरा कॉफी नाश्ता करायला थांबलेलो आहोत आणि एकदम हायवेच्या बाजूलाच आहे हे हॉटेल. आणि आता चहा कॉफी प्यायचं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. आणि मोठाच्या मोठा हायवे इथून दिसतोय. खूप सुंदर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे सगळं दिले. मी दाखवत झालं, हे घ्या सोप घ्या. छान आहे ना हे सोपच, म्हणजे असं वाटीत असलं का कसं आपण पटकन हात वगैरे घालतो ना. घ्या तुम्हाला पाहिजे असेल थोडी, तर कुणी पण हात घालतो ना. थोडी घ्या ना मला गाडीत खायला. आणि असं कोणी कोणी सोप घेतं टिश्यू पेपर मध्ये ते कमेंट्स करून सांगा. मी तर नेहमी गेल्यानंतर थोडं तरी सोप घेतेच. आणि राहू द्या, तुमच्याकडे गाडीत गेले आपण खाऊया. चालेल चालेल, चला आता आपण निघूया. आता आमचा नाश्ता झाला, नाश्ता झाला, चहा कॉफी घेतलं, आता निघालो गावी. हे आमच्या प्रवासाला सुरुवात. दाजी आता कॅमेरा दाजींनी पकडलेला आहे आणि आता थोड्या वेळ दाजी कॅमेरा बंद झालेले आहेत. चला या मंगल ते गाडीत बसा. सलोनीचे गोळे ग गोकुळचे नारी, गाई वरून गायची पाठ ग गाई वरून गायची पाठ, गाई वरून गायची पाठ ग गाई वरून गायची पाठ, पंढरीची वाट ग गोकुळचे नारी, जशी पंढरीची वाट ग गोकुळचे नारी, गाई वरून गायची शेप ग गाई वरून गायची शेप, गाई वरून गायची शेप ग गाई वरून गायची शेप, जशी नागिनी टाकी झेप ग गोकुळचे नारी, जशी नागिनी टाकी झेप ग गोकुळचे नारी, गाई वरून गायच्या मांड्या ग गाई वरून गायच्या मांड्या, गाई वरून गायच्या मांड्या ग गाई वरून गायच्या मांड्या, जश पालकीच्या दांड्या ग गोकुळचे नारी, गाई वरून गायची शेप
गाईवरून निघायची शेप ग गाईवरून निघायची शेप जशी नागिनी टाकी झेप ग गोकुळचे नारी जशी नागिनी टाकी झेप ग गोकुळचे नारी चालू काय हो कुठे होती माकड काय आलं होत काय आलं होत माकडे काय बोलले काय होत काय बघताय तुम्ही मंगलताई अरे वा चार माणसं प्लास्टिक होऊ शकतात आपल्या त्याला काय आतमध्ये हे टाकलंय ना हा बॉईल आणि हे लावले ना हॉटेल चालू केलं का पाणी तापणार पाणी चष्मा बदला कुठे मुंबईला असते पुण्याला काय बोलतोय कुठे काय फुगड्यांची काय आठवण आली का तुम्हाला काय चहा ठेवलाय का तुम्ही नाही ठेवला काय बोलता हा पंचमीचे काय बोलत होते तुम्ही बघायची पंचमीची गाणी अच्छा अरे वा मग तू तुम्ही बोलता ना गाणी वगैरे मस्त एक दोन गाणी बोलून दाखवाल का आम्हाला तिथे आल्यानंतर चल पंचमीची का आठवण आली मंगल ते माहेरी आली म्हणून एक एक बोलून दाखवते का तुम्ही सगळे मिळून बोलत होते का पूर्वी पावतेच्या ओट्यावर खेळायचं खेळायचं पूर्वी बायका रात्रभर खेळायचं आपण यांना आता एक पंचमीचं गाणं म्हणायला लावूयात आणि त्या बोलतायत तर सुरुवात करता हा करता आता मी देख पंचमीची पुढे खेळायचं म्हणजे अजूनही ती परंपरा आहे अरे वा मस्त मस्त आणि सगळ्या जणी आल्या ना एकत्र का मग एकमेकींच्या दादानी सुस्त आता मी त्यांना बोलायला लावलं काहीतरी बोला पण त्यांना आता कॅमेरा समोर तरी पण त्या बोलतायत पण त्या कशा म्हणतात की सगळ्या जणी बायका आल्या तर एकमेकींच्या दादाने पटापट सुचत जात आता पटकन त्यांना दोन कसं हे सुचलं चा बाई चा गवती चा चांदीच्या ताट चांदीच्या ताटात बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू आम्ही लोक बहिणी सोमवार सोडू सगळं गाणी मी फुगडी खेळता नाही म्हणायचे असतात तुम्हाला झाड ओ हे जात्यावरच्या ओव्या वगैरे पण येत असते ना छान आपण एक आहे ना छान असं जरा वेळ काढून टाइम काढून एक छान यांचा जात्यावरचा ओव्यांचा एक व्हिडिओ बनवूया आणि ह्याच यांचीच ही परंपरा आपण जपली पाहिजे आणि ही गाणी आता बघायलाही मिळत नाही पण आपण अशा व्हिडिओच्या मार्फत ब्लॉगच्या मार्फत यांच्यासारख्यांची अशी गाणी सगळी रेकॉर्ड करून ती जपून ठेवली पाहिजे आणि आपण देखील आपल्या पुढच्या पिढीला ही गाण्यांचा वारसा दिला पाहिजे बरोबर ना तुम्ही जसं हे करणार तसं आम्ही शिकणार ना म्हणजे सगळ्याच गोष्टीत कामाच्या किती माणसांचं आलं स्वयंपाक करणं म्हणणं की पूर्वी आम्ही गावी यायचो तर मोठे मोठे स्वयंपाक असायचे तर असं आचार्य वगैरे कोणीच नसायचं की यांची सगळी टीम असायची की सगळ्या ह्याच येणार करणार मग त्यांचं पाहूनच आम्ही सुद्धा शिकलो आता हे सगळे वेगवेगळे पदार्थ मी जे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते तर जास्त प्रमाणात कसं करायचं काय करायचं तर सगळं आम्ही यांच्याकडूनच शिकलेलो आहोत आणि आम्ही करतोय तर त्याच्यात त्यांना खूप आनंद आहे
आनंदाचे बाई आनंद पिढी चालू राहिली पाहिजे, बंद नाही पडली पाहिजे, बरोबर पाहिजे, घरचं खायला पण मिळलं पाहिजे. आजच्या या लॉकडाऊन मध्ये का वहिन्या सगळे हाताला बंद आहे, आपण काय खाऊ शकत नाही ना, आपल्या घरामध्येच आपण करायचं, त्यात आनंद मिळवायचा. बरोबर असं म्हणजे ह्या ह्या पिढीकडून फक्त एवढंच आहे की आम्ही जसं हे केलं तसं तुम्ही थोडं तरी करा, जास्त करता आलं नाही तरी पण थोडं तरी त्यांच्याकडून घेतलं ना की खूप घेण्यासारखं आहे. आताच्या म्हणजे खरंच करोनाने पण वाईट पण दाखवलं, चांगलं पण केलं. खूप आपण कधी हात धुवून पट्ट्याने बसलो नाही, आपण कधी तोंडाला मास्क लावलं नाही, आपण कोण चालले त्याचा तपास केला नाही. पण आजच्या घडीला आज सगळं चांगलं दाखवून दिलेलं आहे, कसं चांगलं राहायचं ते कळलं. आता सवय लागली रोज आता आपण कुठे आलेलो, कोण ताई मंगलताई सांगा, ओळख करून द्या. आजी लागते, आजी. काय तुमच्या लहानपणीच्या आठवणी काय? त्या किती आल्यापासून बोलत, मला ताई बोलतात ना तुम्ही, त्या तिकडून मुंबईवरून निघाल्यापासून बोलतात म्हणा मी आता तिकडे जाणार आहे, मला खूप जणांना भेटायचंय, त्यांना सगळ्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्या ताज्या झाल्या. पोरम्या सांभाळ्यात यायची जायची, सासूचे ठेवून सगळे माझ्याजवळ होते. म्हणजे हे सगळे जावा जावाच ना, कारण संपाबाई सून लागत ती. म्हणजे काय होतं, आजूबाजूचं सगळे कोण सून लागतात, कोण सासू लागतात. आता जाता भेटतात, आता शेती येतात का कोणी, बाकी मग शेत्यात काय नाही आले का आपण सगळ्यांना भेटून वगैरे जातो. आहे काय माणूस म्हणतात, ती आमकी आली होती, तमकी आली होती. आता मग दोन शब्द प्रमाणे बोलावा असायचं समाधान आहे. कोण मंगलताई आपल्याकडे पैसा गठोड कोणी विचारते का, हे बोलू प्रेमाने. हे बाई आहे तुला किती पोर आहेत बस एवढं बरी, बाकी काय आपण विचारते का, काय पैसा अडका कोणी विचारत का आता लोकांना झालाय मग काय चाललंय. काय कांदे भरतोय. अरे वा, इथे या दोघी जणी हो दिसतायत ना तुम्ही दोघी जणी, कांद्याच्या क्रेट मध्ये भरून ना गोणी भरतायत आता ना. अच्छा इथे सगळा कांदा स्टोरेज केला जातो. बापरे आता म्हणजे तुम्ही एवढा सगळा कांदा हे केला का इथून, म्हणजे इथून तिथपर्यंत होता त्या टोकापर्यंत. आणि हे शेजारचे पण. अच्छा बापरे, आणि मग हे असं याच्यामध्ये भरलं कांदा एकदम. हा बोला बोला, काय काय मग काय झालं ते, तुम्ही कामच करतायत ना, शेतकरी आहेत. नाही नाही एकदम छान दिसत. हो सांगते सांगते, हो हो तिकडे. दोन दोन बसणार रे मापा. आता हे टोमॅटो कुठे कुठे चालले हे नारायणगाव. मध्ये एक एक टाकायचं म्हणजे याला ताडपत्रीला असा डाळ झाला पाय, मध्ये एक एक मध्ये मधल्या याच्यावर एक इंबी लय होणार आहे बरं का. आता ही टोमॅटो चालली आहे तुमची दिवसभरात एवढं तोडून. हा आज एवढे सोन्यासारखे तांबट दाखव बरं का, अजिबात नाही. बापरे 70 रुपये 80 रुपये कॅरेट जाते, म्हणजे हे एक कॅरेट 70 रुपये 80 रुपये. आता एवढी हे टोमॅटो एवढी आणि एक कॅरेट तुमचं 70 रुपयाला जाते म्हणजे. आणि नेहमी आता नॉर्मल जर जास्त असत तर कितीला गेलं असतं म्हणजे चांगलं असत. जास्तीत जास्त मग 1500 रुपयाला गेले. बाप चढ उतार असतो. 500 रुपयाला जाते आणि 1000 रुपयाला पण जाते. पण आजचा भाव समय समय की बात आहे.
आज बाजार बाजार सोन्यासारखे तांबट असून बाजार नाही. आणि आता किती कॅरेट निघाले ते? आज 50 कॅरेट निघतील. आता याला नंतर बारा 200-300 कॅरेट निघतील. अच्छा, टोमॅटो आणि इथे टोमॅटोचं हे शेत ना तुमचं. टोमॅटोचा दर चढ उतार होतो आपल्याला माहीत पडत नाही. आपल्याला वाटतं टोमॅटो स्वस्त झालेत, पण इथे शेतकऱ्यांचे खूप बेकार हाल असतात. कारण आणि कधी कधी असं होतं की एवढा भाव कमी असतो तर ते लोक मार्केटपर्यंत पण जात नाही, तर सरळ रस्त्यावर फेकून देतात. हे बघा, इथे दोडक्यांचा वेल आहे आणि वेली त्याच्यावर चढण्यासाठी इथे ना मांडव तयार केलेला आहे. म्हणजेच असा एक स्टँड करतात काकडीत लाकडाचा, इथे बघू शकता तुम्ही. आणि इथे दोडकी देखील आलेली आहेत याला. हे बघा, इथे हे छोटं दोडकं आलेलं आहे, हे मोठे आहेत. आणि हे सगळं 2 महिन्यामध्ये आलेलं आहे. इथे आहे हे भेंडीचं फूल आहे. हे फूल तयार झाल्यानंतर भेंडी येते. इथे भेंडीची सगळी ही झाड आहे. आणि इथे बघा, इथे छोटंसं भेंडी आलेली आहे. हे बघा, आता आपण हे भेंडीचं बघितल्यानंतर हे राजमाचं प्लांट आहे. छोटंसं रोपटं आहे, पण त्याला किती राजमा आलेला आहे. आणि हे टोमॅटोची शेत, हे टोमॅटोच्या बाजूला लागलेल्या हे सगळ्या फळभाज्या आपल्याला रोजच्या जेवणामध्ये वापरता येईल अशा. आणि हा काकडीचा वेल आहे. याला फुलं लागलेली आहेत ती. आणि ह्या वेली कशाचा पण आधार घेऊन अशा वर जातात. आणि इथे सगळं स्टोरेज करून ठेवलेला आहे कांदा. मी एक तुला नवीन डबल बी दाखवते, छोटा असतो हा. मसाले भातात आमटी पण छान होते याची. दुसरा वेल असतो तो मोठा वेल जातो त्याचा, पण याचा वेल जात नाही, हा छोटाच झाड असतो. आणि याची आमटी पण छान होते, मसाले भात छान होतो. हे बघ, तुरे लागले, ते बघ फुलं लागली. खूप शेंगा. अगं पण हे एवढंच आहे, पण याला खूप घरी खाण्यापुरतं खूप आहे ना. आणि इकडे मिरच्या. आणि ह्या मिरच्या हे आहेत ना गं, अशा उलट्या आहेत ना, उरफटी मिरची म्हणतात त्याला. हे बघा, ह्या मिरच्यांची जात आहे. हे बघा, अशा उलट्या अशा आलेल्या आहेत, ग्रो केलेल्या याने. याला उरफाटी मिरची अशी म्हणतात. फार तिखट असतात, खूप तिखट असतात. आणि हे आहे वांग्याचं, वांग्याचं प्लांट आहे. याला फुलं आलेली आहेत. आणि इथे आहे शेवग्याचं झाड. असं मी झूम करून दाखवते, याच्यात शेवगा दिसत आहे तुम्हाला. हा बघा, हे शेवग्याचं झाड आहे. आणि इथे केळी, इथे केळफुलं आलेली आहेत ना. केळफुल आले. हे बघा, इथे बघू शकता केळफुल आलेले. आणि इथे शेजारी आहे पेरूचं झाड. पेरू आलेले आहेत तिथे. बघा,
खूप छान. आणि इथे काय करता मंगल ते तुम्ही? ही भाजी काढली. हे शेवग्याच्या शेवग्याच्या झाडाचा पाला आहे ना, त्याची भाजी करायची. भाजी फार पौष्टिक असते ही भाजी. मग कांदा घालून? कांदा घालून करायची. फक्त याची पानं पानं काढायची, धुवायची आणि कांद्यावर घालायची परतायची. हिरवी मिरची घालायची, मिरची लसूण घालून आणि ओलं खोबरं घालायचं, नंतर झाली भाजी. झालं अशी पौष्टिक भाजी. शेंगांपेक्षा पाल्याची खूप पौष्टिक भाजी. अच्छा, अशा या निसर्गाने आपल्याला वेगवेगळं म्हणजे झाड आहे आणि त्या झाडापासून शेंगा आलेल्या आहेत. शेंगाची आपण आमटी करतो, भाजी करतो आणि त्याच्या पालाचा पण उपयोग होतो. पाल्यापासून पण आपण भाजी करू शकतो. आजचा हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते, कारण आता संध्याकाळ झालेली आहे, काळोख पडायला सुरुवात झालेली आहे. इथे वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. असा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा आत्ताचा हा ब्लॉग झालेला आहे. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.